माझं नाव डॉक्टर राहुल बडे, मी एक ऑर्थोपेडिक सर्जन आहे. मोहम्मद शेख या नावाच्या पेशंटवरती आम्ही नुकतेच स्पर्श हॉस्पिटल सोमाटणे येथे एक कॉम्प्लिकेटेड असे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी यशस्वीरित्या पार केली आहे. मोहम्मद शेख यांना दोन्ही गुडघ्याचा सिव्हिअर आर्थरायटिस होता. त्यांच्या दोन्ही गुडघ्यांमध्ये जवळपास 45 ते 50 डिग्रीचा वाक होता. गुडघ्याच्या आतील बाजूस खड्डा पडला होता. गुडघ्याच्या बाजूच्या लिगामेंट सैल झाल्या होत्या व गुडघा त्याच्या जागेवरनं बाजूला सरकत होता. त्यांना दोन्ही पायावर उभा राहणे शक्य नव्हते. गुडघा वजन पेलू शकत नव्हता. स्वावलंबी व्हायचं व स्वतःच्या पायावर उभा राहायचं असे ठाम निश्चय करून ते आमच्याकडे आले होते. सगळीन काय ॲडव्हर्टाईज आमने देशा पेपरने ते डॉक्टर राहुल बैल साहब उन्होंने अपना स्पर्श हॉस्पिटल चालू किया है. उसके अंदर ऐसा रोबोटिक है, नया हिसाब है जर्मनी का. उसके वजह से बहुत जल्दी काम हो जाए, जल्दी ऑपरेशन हो जाता है और शॉर्ट में हो जाता है. सुराख करते चीरफाड़ करते नहीं हैं और उसमें खून भी कम जाता है. तो ऐसा हमने उसमें पढ़ा था. तो हम आए इधर, हमने उनसे मिले, उन्होंने बताया कि देख अपने पाँव देखे, उन्होंने एक्स्ट्रा निकाला. बाद में बोले कि आपको क्या आपके पाँव कराना है. हम बोला हम इसके लिए आए हैं अभी कि आपसे मालूम करना है कि हमारे पाँव सही हो गए कि नहीं. क्योंकि हमने पहले सब हॉस्पिटल में बता चुका है कि होगा नहीं, लेकिन आपकी जो एडवर्टाइज देखा हमने पेपर में तो इसके वजह से आए. तो अगर होता है, आप अगर बताते हैं कि हाँ हो जाएगा, तो फिर हम कोशिश करेंगे आने की. तो उन्होंने बोले आपके पाँव सही हो जाएंगे. पुढील तपासण्यामध्ये आमच्या असं लक्षात आलं की त्यांच्या गुडघ्यामधील वाक जो आहे तो प्रचंड प्रमाणात होता. बाजूच्या लिगामेंट्स देखील अनस्टेबल होत्या. त्यांचं वय जे आहे ते 77 ते 80 हे हाय रिस्क कॅटेगरीत जात होतं. त्यांना हृदयाच्या झटक्याची शक्यता तीव्र होती. हृदयामधील वॉलमध्ये देखील प्रॉब्लेम होते. त्यांची आर्थिक दृष्टी परिस्थिती बिकट होती. या सर्व गोष्टींवरती मात करून पुढे जायचं आम्ही ठरवले होते. उनकी बात हमने सुन लिया. पहले तो हम डरे कि नहीं बाबा, वो पाँव अच्छे होने वाले नहीं, बहुत तकलीफ हो जाएगा. तो फिर इन्होंने उनको बहुत समझाया कि ऐसा नहीं होता है. घर वालों को बताया, समझा के. तो घर वालों ने बोले बाबा ये जो साहब बोलते हैं बिल्कुल सही है, पहले ऐसा कोई हिसाब नहीं है. दोन टप्प्यात त्यांच्यावर जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी करण्यात आली. त्यानंतर 2 आठवड्यासाठी त्यांनी हॉस्पिटलमध्ये विविध प्रकारची फिजिओथेरपी व व्यायाम केले. कोई नहीं, आराम से सोया करा. और बाद में उन्होंने जैसा वो अपना एक्सरसाइज जो करना था उन्होंने कराया. उन्होंने उनके कोई स्टाफ के लोग है, लेडीज है, वो सब अपने से रोज ये एक्सरसाइज करा के लेते थे, चलाते थे आस्ते आस्ते और बैठे बैठे सोते सोते सब एक्सरसाइज कराया. आज गुड़गा बऱ्यापैकी त्यांचा वाकत आहे. ते स्वतः चालता आहेत. कोणाचाही सपोर्ट न घेता ते सर्व काम करू शकतात. व आता यानंतर त्यांना दुसऱ्या लोकांवरती अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही. निरोगी अशा जीवनशैलीकडे त्यांची वाटचाल चालू आहे. तरी मी सर्वांना सांगेल की या नवीन तंत्रज्ञानाचा सर्वांनी उपयोग घ्यावा. अंगावरती आर्थरायटिसचे दुखणे काढू नये व वेदनामुक्त जीवनशैलीची कडे त्यांनी वाटचाल करावी. हे ऑपरेशन एक आम्ही सुखरूपरीत्या पार पाडण्यात आले. उनका बहुत बहुत शुक्रिया आहे. कि उनकी जो मेहनत है सही है और अल्लाह उनकी मेहनत को कामयाब करे, क्योंकि उन्होंने मेरे को नई जिंदगी दिया है. याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद.